बातम्या पाहूयात सविस्तर. टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी तिचा मित्र शिजान खानला न्यायालयानं 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावले. तुनिशाच्या कुटुंबियांनी शिजानच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. शिजानशी ब्रेकअप झाल्यामुळे तुनिशा डिप्रेशनमध्ये होती आणि त्यातूनच तिने हे टोकाचं पाऊल उचललं असं बोललं जात आहे. तुनिशा शर्माच्या आत्महत्येचं गूढ. अभिनेत्रीच्या आत्महत्येमुळे खळबळ. शिजान खानला पोलीस कोठडी. प्रसिद्ध टीव्ही कलाकार तुनिशा शर्माच्या आत्महत्येमुळे टीव्ही इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे. टीव्ही सिरियलच्या सेटवर तिनं आपली जीवनयात्रा संपवली आहे. आता तुनिशाच्या आत्महत्येपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. त्यामध्ये तुनिशा सेटवर मेकअप करत असल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमाराला तुनिशानं हे टोकाचं पाऊल उचललं. वसईच्या अलिबाबा टीव्ही सिरियलच्या सेटवर चित्रीकरण सुरू होतं. मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी तुनिशा शर्मा आपला सहकारी कलाकार शिजान खानच्या मेकअप रूम मध्ये गेली. त्यावेळी शिजान चित्रीकरणामध्ये व्यस्त होता, त्यामुळे ती मेकअप रूम मध्ये बसून होती. पण बराच वेळ ती मेकअप रूम मधून बाहेर न आल्यामुळे सेटवरील लोकांना शंका आली. त्यांनी मेकअप रूमचा दरवाजा ठोठावला, पण आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी तुनिशानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आढळून आलं. तुनिशा शर्माला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलेलं होतं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलीस येण्यापूर्वीच तुनिशाचा मृतदेह हलवण्यात आल्यामुळे पोलिसांकडून सर्व अंगांनी तपास केला जातोय. दरम्यान तुनिशाच्या आईनं शिजान खानवर संशय व्यक्त केलाय. तसंच शिजाननं तुनिशाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा त्यांनी आरोप केलाय. त्यानंतर पोलिसांनी शिजान खानला अटक केली. कोर्टानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एक गुना दाखिल करने के बाद आरोपी को मतलब अरेस्ट कर दिया था और उसमें पुलिस कस्टडी रिमांड मिल गई है और इन्वेस्टिगेशन चालू है. जो भी कंसर्न है, जिनको जिनको ये स्टोरी मतलब घटना मालूम है और देखी है, उनके सबके बयान दर्ज कर जाएंगे. तुनिशाच्या आत्महत्येमुळे टीव्ही इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या 20 वर्षांच्या तुनिशानं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे तिचे सहकलाकार हादरून गेलेत. गेल्या काही दिवसांपासून तुनिशा तणावाखाली होती असं तिच्या नातेवाईकांनी सांगितलंय. मुझे यहीं आके पता लगा जो उनके फैमिली फ्रेंड्स हैं उनसे पता लगा कि हाँ वो थोड़ी डिस्टर्ब थी 2 दिन से, तो ये चीजें चल रही थी, लेकिन इतना नहीं पता था कि ये काम यहाँ तक पहुंच जाएगा. ये 2 दिन पहले भी उसने ये कोशिश की है, उसने डॉक्टर को भी ये बोला कि मेरे से चीट हुआ है, मेरे से इन्होंने धोखा दिया है, मेरे को यूज किया गया है. ठीक है, शजान के बारे में उसने अपने डॉक्टर से अपनी मामा से ये बात की है. 15 दिवसांपूर्वी तुनिशाचं शिजानशी ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. शिजानचा अन्य कुणाशी अफेअर असल्याची खबर तुनिशाला लागली होती, त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. 16 डिसेंबरला तिला सेटवर डिप्रेशनचा त्रास झाला होता. तिने आपल्या आईला शिजानविषयी सांगितलं होतं, त्यामुळेच तिच्या कुटुंबानं शिजानविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र तुनिशाच्या आत्महत्येमुळे टीव्ही कलाकारांमधील संबंधांविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी भाजपचे नेते आमदार राम कदम यांनी मोठं विधान केलंय. तुनिशा शर्माच्या कुटुंबियांना न्याय मिळेल आणि जर हे लवजिहादचं प्रकरण असेल तर त्याची चौकशी करून त्यामागे कोण आहे हे शोधून काढलं जाईल असं कदम यांनी म्हटलंय. षडयंत्र रचणारे कोण आहेत याचाही तपास केला पाहिजे असं कदम यांचं म्हणणं आहे. दरम्यान शिजान खानला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले. इस मामले को पूरी तरह से खंगाला जाएगा, सारे बिंदुओं की पुलिस के द्वारा जांच होगी, जो भी दोषी होगा उसे बख्शा नहीं जाएगा, तुनिशा शर्मा के परिवार को न्याय मिलेगा. अब तथ्यों को खंगालने के बाद ये खुदकुशी का कारण क्या है, क्या इसमें भी कोई लव जिहाद है या और कोई मामला है, यह सारी बातें जांच के पश्चात सामने आएगी. गेल्या काही दिवसांपासून दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सुद्धा राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय.
भाजप आणि शिंदेंच्या पक्षाने आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला, तर आता या प्रकरणी सत्ताधाऱ्यांच्याकडून होणाऱ्या आरोपांना आदित्य ठाकरे कायदेशीर उत्तर देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते. आरोप करणाऱ्यांच्या विरोधात आदित्य ठाकरे अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे प्रकरण आणखीन तापू शकतं. नागपूरमध्ये सोमवारी जाऊन आम्ही बरेच मोठे बॉम्ब फोडणार आहोत असा दावा केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी. अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात येत आहेत आणि या गंभीर आरोपांना उद्धव ठाकरे स्वतः आणि संजय राऊत हे सोमवारी थेट नागपुरातूनच उत्तर देणार, उघड समाचार घेणार आणि काही बॉम्ब फोडणार असं स्वतः राऊत यांनीच म्हटलंय. ते ठाण्याच्या दौऱ्यावर आले होते. राऊत उद्या नेमका कोणता बॉम्ब फोडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान आज रात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेही नागपुरात दाखल होत आहेत. म्हणजे आम्हाला नागपूरला जायचं साहेबांबरोबर आणि नागपूरला गेल्यावर आम्ही बरेच मोठे बॉम्ब फोडणार. हा माहोल कोणाला मिळेल का राजा? हा जिवंतपणा, हा उत्साह, असं वाटतं आता आपण लढायलाच चाललो पुढे. अरे वाघाचं काही जास्त नाही, शिवसेना आहे, आमच्याशी तुम्हाला लढणं जमणार नाही. संजय राऊत असोत की उद्धव ठाकरे, नागपूरमध्ये येऊन काहीही फरक पडणार नाही असं म्हणणं आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं. ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते कधीही नागपूरला आले नाहीत असंही बावनकुळे यांनी म्हटलंय. काय फरक पडणार आहे, जेव्हा सरकार होतं 2.5 वर्ष तेव्हा काही दिवे लावले नाही, आता कुठले दिवे लावणार नागपूरमध्ये? या सरकारच्या काळामध्ये नागपूर कराराचं उल्लंघन झालं, ज्या सरकारच्या काळामध्ये नागपूरला अधिवेशन झालं नाही, ज्या सरकारच्या काळामध्ये विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राचे प्रश्न जे नागपूरच्या अधिवेशनात सुटतात ते कधी सुटले नाही, आणि ज्यांना विकासावर बोलता येत नाही ते खरं तर भावनात्मक राजकारण करून या महाराष्ट्राला कन्फ्युजन निर्माण करण्याचं काम करतात. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. दिशा सालियन प्रकरणाच्या वरून नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. कुडाळ आणि मालवण विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार झाला. या कार्यक्रमात नारायण राणे बोलत होते. एका मुलीवर तू अत्याचार केले आहेस, तू हत्या केली आहे, तू तिथे होता उपस्थित, तुला सोडणार नाही. सत्ता आता बीजेपी राजकीय करिअर संपवण्यासाठीच आपल्या विरोधात एका महिलेच्या माध्यमातून बलात्काराचा खोटा आरोप करण्यात आल्याचा दावा खासदार राहुल शेवाळे यांनी केलाय. या आरोपामागे ठाकरेंचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र राहुल शेवाळे यांच्या या आरोपांचा ठाकरेंचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा समाचार घेतलाय. राहुल शेवाळेंचे त्या महिलेवर आरोप, विरोधकांकडून अडकवण्याचा प्रयत्न, त्या महिलेचे डॉन दाऊदशी संबंध. एका महिलेनं केलेल्या आरोपांविषयी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळेंनी अखेर मौन सोडलं. आपली राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी विरोधकांकडून आपल्याला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शेवाळेंनी केला. काही महिन्यांपूर्वी त्या महिलेनं साकीनाका पोलीस ठाण्यात शेवाळेंविरोधात तक्रार केली होती. शेवाळेंनी आपल्यावर अत्याचार केल्याचं पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलं होतं. त्यावर शेवाळेंनी हा खुलासा केला. सदर महिला ही दाऊद गँगच्या सोबत काम करते, दाऊद गँगशी संबंधित आहेत आणि राष्ट्रवादी पक्ष याच्या पाठीशी आहे, कारण राष्ट्रवादी पक्षाचं दाऊद गँगशी संबंध आहे हे आपल्या सर्वांना जग जाहीर माहिती आहे. हा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनातही गाजला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. राहुल शेवाळें विरोधातील तक्रारदार महिलेला मुंबईत येऊ दिलं जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच या प्रकरणी SIT चौकशीची मागणी करण्यात आली होती.
विधान परिषदेच्या सभापतींनी एसआयटी चौकशीचे आदेश दिल्यामुळे राहुल शेवाळेंच्या अडचणी वाढल्या. या पार्श्वभूमीवर शेवाळेंनी आपली बाजू मांडली. जशी पाकिस्तानची लिंग आहे, दाऊद गँगची लिंग आहे, त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय उपमुख्यमंत्री यांना विनंती करतोय की या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता एनआयएच्या माध्यमातून करण्यात यावा आणि एनआयएच्या माध्यमातून हे संपूर्ण इंटरनॅशनल रॅकेट आहे ह्याचा पर्दाफाश होईल. मी याच्यावर काहीच प्रतिक्रिया देऊ शकते पण देणार नाही, कारण मी माझी बंधनं आणि माझे जे नियम आहेत ते पाळत असते. याच्याबद्दल काय तो न्याय यंत्रणा जी आहे ती याच्याबद्दलचा फैसला करेल असं मला वाटतं. स्वतःच्या वैवाहिक संबंधाचा, बाह्य संबंधाचा उपयोग डायरेक्ट दाऊद, डायरेक्ट एनआयए, वारे वा काय लोकप्रतिनिधी आहेत आणि याचा हिशोब जनता करेल आता. आणि तुम्हाला सगळे जे पुरावे आहेत रिंकी बक्सला सहित हे काही दिवसातच तुम्हाला मीडियासमोर प्रेस घेऊन मी सांगेन. खरं तर राज्यात उद्धव ठाकरेंची सत्ता असताना पीडित महिलेनं राहुल शेवाळेंविरोधात तक्रार केली होती. त्यावेळी शिवसेनेनं राहुल शेवाळेंची पाठराखण केली होती. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर राहुल शेवाळे ठाकरे पक्षाच्या टार्गेटवरती आले. दोन्ही शिवसेनेत शहकाठशहाचं राजकारण सुरू झालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकसभा. वळूयात पुढच्या बातमीकडे. ठाण्यातील सूरज परमार आत्महत्येवरून पुन्हा एकदा राजकारण तापलंय, कारण ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली. सूरज परमार यांच्या डायरीतील सांकेतिक नावांवरून त्यांनी सूचक विधान केलंय. पाहूयात एक खास रिपोर्ट. परमार आत्महत्या प्रकरण चर्चेत, संजय राऊतांचं सूचक विधान, त्या सांकेतिक नावांवर सवाल. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी एक सूचक विधान केलंय. ठाण्यातले एक बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर त्या जी डायरी सापडलेली आहे त्या डायरीमध्ये जे काही सांकेतिक नावं आहेत कोणाचे ते आम्हाला माहिती आहेत. लावायसाठी 2015 ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी राजकीय वर्तुळात गोल्डन गँगची चर्चा रंगली होती. या गँगमध्ये स्थानिक राजकारणी आणि मनपा अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचं बोललं गेलं होतं. तसंच गोल्डन गँगच्या वसुलीला कंटाळून सूरज परमार यांनी आत्महत्या केल्याचा आरोप परमार कुटुंबियांनी केला होता. 7 खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा हे प्रकरण उकरून काढलंय, तर सत्ताधारी शिंदेंच्या पक्षानं यावरून राऊतांवर जोरदार हल्ला बोल केलाय. हा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे. सगळ्या चौकशा, सगळ्याला आम्ही पूर्ण, हे सरकार पारदर्शकतेने काम करणार आहे. हे लोकांचं सरकार आहे, हे लपून छपून काम करणारं सरकार नाही. त्यामुळे हे पूर्णपणे जनतेच्या हिताचं काम करणारं सरकार आहे. त्यामुळे त्यांना केवळ राजकारण करायचं आहे आणि ते एक आरोप केला एनआयटीचा, त्याच्या तोंडघशी पडले. कोर्टाने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. यांना रोज एक टॉपिक पाहिजे. यांना आता पक्षाचं काही राहिलेलं नाही, पक्ष डुबत चाललाय, पक्ष संपत चाललाय याची चिंता नाही आहे. तर यांना आरोप करण्यात इंटरेस्ट आहे. गेली 2.5 वर्ष ते सत्तेत होते. 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये त्यांनी चौकशी करायला पाहिजे. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांना त्रास देण्याचा प्रयत्न या लोकांनी केला होता त्यावेळेला या सगळ्या गोष्टी काढायला पाहिजे. सूरज परमार यांच्या कारमध्ये 15 पानी सुसाईड नोट मिळाली होती. त्यामध्ये काही नगरसेवक आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख होता, मात्र नंतर ती खोडण्यात आली होती. ती नावं गोल्डन गँग मधील असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तसंच परमार यांच्या डायरीत काही सांकेतिक नावांवरूनही उलट सुलट चर्चा झाली. आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा या प्रकरणाला हवा दिली आहे, त्यामुळे यावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यंदाचं विधानसभेचं हिवाळी अधिवेशन चांगलंच वादळी ठरतंय. विरोधकांच्याकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना खिंडीत गाठण्याची एकही संधी सोडलेली दिसत नाही. पाहूयात एक खास रिपोर्ट. य
यंदाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळतंय. विविध राजकीय मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. अधिवेशनात सुरुवातीपासूनच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. तर सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना जशास तसं प्रत्युत्तर दिल्याचं चित्र आहे. त्यामुळे शुक्रवारी दोन्ही सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी त्यांचं निलंबन करण्यात आलं. यावरून विरोधकांनीही सभागृहात गदारोळ घातला, तसंच सभागृहाच्या कामकाजात सहभागी न होण्याची भूमिका घेतली. अधिवेशनातील या परिस्थितीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर हल्ला बोल केलाय. विरोधकांनी खरं म्हणजे विदर्भामध्ये आपलं नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे, विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा केली पाहिजे होती, विदर्भाच्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे होती, त्यांना न्याय देण्यासाठी प्रश्न मांडायला पाहिजे होते, परंतु त्यांना विदर्भवासियांच्या बद्दल कुठलेही प्रेम राहिलेले नाही हे त्यांच्या कृतीतून दिसून आलेलं आहे. आमची चर्चा करण्याची तयारी पूर्ण आहे, परंतु त्यांची मानसिकता तशी नाही. केवळ राजकारण एक राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एकीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांच्या गोंधळावरून टीका केली आहे, तर दुसरीकडे सभागृहात सकारात्मक चर्चा होत असल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हेंनी सांगितलंय. अनेक प्रश्नांना चालना देताना त्याच्यामध्ये विदर्भाकडच्या नुजूल जमिनींचा प्रश्न असेल किंवा आरोग्यविषयक प्रश्न असतील, आनंदाचा शिधा त्याच्यामध्ये रेशनवरती लोकांना अजून जिथे तो शिधा मिळाला नसेल तिथे ताबडतोब जास्तीचा शिधा गोरगरिबांपर्यंत पोचावा, अशा प्रकारच्या अनेक मुद्द्यांवरती सभागृहामध्ये चर्चा झालेली आहे. विधिमंडळ अधिवेशनावरती सरकारचा कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो, जनतेचे प्रश्न सुटावेत अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. मात्र सध्याचं चित्र पाहता सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय साठमारीत जनतेचे प्रश्न मागे पडल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाहुयात सोमवारपासून अधिवेशनात काय होतं ते. बातमी मुंबईतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या भायखळ्यामधल्या मिसळ महोत्सव आणि काळा चौकीतल्या कोकण महोत्सवाला भेट दिली. यावेळेला त्यांनी आपल्या खास शैलीत मिश्किल टोलेबाजीही केली. कुठेही व्यासपीठावरती दिसलो की आपला माईक चेक करून देतो मला. राज ठाकरे काही बोलायची जागा नाही, आनंद घेण्याची जागा आहे. सर्व ठिकाणी उत्सव सुरू आहे, त्याचा तुम्ही सर्वांनी आनंद घ्यावा. मी आताच एका मिसळ महोत्सवाला पण जाऊन आलो. हे खाद्यपदार्थांचे जिथे स्टॉल्स असतात तिथे आम्हाला बोलायला सांगतात, आणि म्हणून मी मागाशी त्यांना सांगितलं की सनईवाले असतात ना सनईवाले, त्या सनईवाल्यांच्या समोर तुम्ही बसून जर चिंच खाल्ली तर सनई वाजवता येत नाही त्याला, कारण सारखी लाळ सुटते त्याला. तसं आजूबाजूला सगळे स्टॉल लावायचे, सगळा सुगंध येणार आणि आम्हाला बोलायला सांगायचं, हे शक्य नाही आता. त्याच्यामुळे आता फटाके थांबलेत, कदाचित मार्च मध्ये जर निवडणुका लागल्या तर आमचे फटाके सुरू होतील, त्यावेळेला आपल्यासमोर येईलच. सिद्धिविनायक न्यास मंदिर दरवर्षी दैनंदिनी अर्थात डायरी प्रकाशित करतं. यावर्षी ती प्रकाशित करण्यात आली नाही आणि याला सर्वस्वी आदेश बांदेकर जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांचा फोटो असायलाच हवा असा बांदेकर यांचा अट्टाहास होता आणि त्याला काही विश्वस्तांचा विरोध होता आणि या वादामुळे डायरी निघालीच नाही. बांदेकर सिद्धिविनायक न्यास मंदिराला प्रायव्हेट कंपनी समजतात असा आरोप सुद्धा मनसेच्या वतीनं करण्यात आला. त्यावेळेला म्हणजे त्या डायरीवर आदेश बांदेकरांना उद्धव ठाकरेंचा फोटो टाकायचा आहे आणि काही संचालक मंडळाचा त्याचा विरोध आहे. आदेश बांदेकर हे सिद्धिविनायकला काय प्रायव्हेट लिमिटेड स्वतःची मालकी हक्क आणि मालमत्ता समजायला लागलेत का? आमदार मिहिर कोटेचा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय. कोरोनाच्या काळातील मुंबई मनपाच्या भ्रष्टाचारावर त्यांनी या पत्राच्या माध्यमातून प्रकाश टाकलाय. कोरोना काळात एका बाजूला सामान्यांना
जीवनदान मिळावं म्हणून तुम्ही सुद्धा फ्रंटलाईन योद्ध्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतात. मात्र दुसऱ्या बाजूला मढ्यावरचं लोणी खाणारी टोळी मुंबईत फिरत होती. ऑक्सिजन प्लांट, बेड्स, व्हेंटिलेटर, औषधं, पीपीई किट, ग्लोव्ज, मास्क यापैकी एकाही गोष्टीची कमतरता रुग्णांसाठी जीवघेणी ठरली. प्रत्येक पैशाचा वापर एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी होणार होता आणि अशा परिस्थितीत मुंबई मनप भ्रष्टाचाराच्या दलदलीत बरबटलेली होती. सामान्यांच्या जीवाची पर्वा न करता मनपा प्रशासनानं पंचतारांकित सेवेसाठी 34,61,19,535 रुपये उडवल्याची माहिती कोटेचा यांनी या माध्यमातून उपमुख्यमंत्र्यांसमोर ठेवली आहे. एकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईच्या दादर परिसरात दादर कार्निवलचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या कार्निवलच्या माध्यमातून नवउद्योजकांना एक खास संधी मिळाली. या ठिकाणी खाद्यजत्रा, कपडे आणि इतर विविध प्रकारची दुकानं पाहायला मिळतात. दादर कार्निवलमध्ये मुंबईकरांनी मोठी गर्दी केली आहे. यूट्यूबर्सचा घोळका आणि फेसबुकवरून व्यवसाय करणारे शेकडो जण इथे जमले होते. मजा मस्ती आणि धमाल हे या दादर कार्निवलचं वैशिष्ट्य ठरलं. आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. दादरकर इथे मज्जा करतात. फक्त दादरकर नाही तर दादरच्या बाहेरून सुद्धा येणारी अनेक मंडळी आहेत जी या ठिकाणी मज्जा मस्ती करताना दिसत आहेत. खाण्याचे वेगवेगळे स्टॉल्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. केक शॉप्स भरपूर आहेत आणि त्याचबरोबर इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा भाग जो आहे तो मराठमोळा असल्यामुळं कायम इथं दिवाळी पहाट आणि दिवाळीच्या वेळेला रोषणाई असा सगळा कार्यक्रम असतो. परंतु यावेळेला आपण पाहतो आहोत तर दादर कार्निवलच्या निमित्तानं या ठिकाणी नाताळचा सण जो आहे तो सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. केक्स जरी इथली स्पेशालिटी असली तरी त्या व्यतिरिक्त अनेक मराठमोळे पदार्थसुद्धा इथे खायला मिळतात. मासेसुद्धा आहेत त्यामुळे ज्यांना मासे खायची आवड आहे ते सुद्धा इथे येऊ शकतात. इकडे बघा, इकडे सगळे खाण्याचे स्टॉल्स आहेत आणि त्यामुळे इथे एकही जागा जी आहे ती रिकामी शिल्लक राहिलेली नाही. आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत म्हणजे आईस्क्रीम्स असतील, चॉकलेट्स असतील, केक्स असतील, असं सगळं काही या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. या फेस्टिवलची रंगत आणि तेही दादरसारख्या मराठमोळ्या भागात सगळेजणं खूपच मजेदार पद्धतीनं घेताना आपल्याला दिसत आहेत. व्हिडिओज रमेश भट्टचं प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पण हे फर्स्ट टाईम केलेलं आहे दादर कार्निवल. तर मी चॉकलेट सॅम्पल्स केलेले आहे लहान मुलांसाठी, चॉकलेट्स आणि विथ पेन्सिल केलेले आहे. ते इतकं मुलांचा छान प्रतिसाद मला मिळालेला आहे का, मुलांना ते पेन्सिल विथ चॉकलेट इतकं आवडतं आणि विथ डेकोरेटिव्ह आहे तर ते लोक इतकं खुश आहेत ना इथे येऊन. त्यामुळे आम्हालाही मजा वाटते त्यांना देताना आणि त्यांचे एक्सप्रेशन बघताना पण आम्हाला खूप मजा येते. फारच मजा येते, एन्जॉय करतायत, छान मजा आली. तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक केलंय का? नसेल तर लवकरात लवकर करा, कारण 31 मार्च 2023 पर्यंत जर का पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होईल. जून 2022 पासून पॅनला आधारशी लिंक करण्याकरता 1,000 रुपये विलंब शुल्क सुद्धा आकारला जाणार आहे. पॅन आधारला लिंक करण्यासाठीची अंतिम मुदत अनेक वेळेला उलटून गेले, त्यामुळे आता त्याला कोणतीही मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही आणि त्यामुळे लवकरात लवकर आधार आणि पॅन लिंक करा. महामुंबईमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.